आहात तुम्ही सगळे, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे थायलंडचं किराणा दुकान कसं असतं ते. तर आत्ताच आपण जस्ट घराच्या म्हणजे सोसायटीच्या बाहेर निघालो आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे सोसायटीच्या. तर माझ्या लेफ्ट साईडला मसाज पार्लर आणि सलून वगैरे ते होतं आणि इथे एक हॉटेल आहे छोटं आणि समोरच्या साईडला एक पिझ्झा शॉप, देन मोटरबाईकवाले वगैरे असं काही आहेत सर्व. तर आमच्या सोसायटीच्या बाहेर निघाल्यावर जस्ट 2 मिनटावरच 7-Eleven म्हणून एक स्टोअर आहे. तर 7-Eleven हे इथे थायलंडमध्ये म्हणजे किराणा शॉप इथले, जे की प्रत्येक 1 किलोमीटरच्या अंतरावर असतं. जसं की हे एक आहे, याच्या पुढचा 1 किलोमीटरवर दुसरं एक 7-Eleven आहे, मग परत फॅमिली मार्ट, असे इथं शॉपिंग सेंटर असतात म्हणजे किराणे दुकान असतात. जे की तिथं आपलं जे डेली रुटीनचं जे सामान असतं ते सर्व अवेलेबल असतं, म्हणजे की डाळ तांदूळ वगैरे. पण आता इथले लोक जे यूज करतात ना, तर मोस्ट ऑफ इथले सामान इथं अवेलेबल असतं. जसं तुम्हाला दिसते आपण एंटर केला आतमध्ये, तर इथे 2-3 म्हणजे हे असतात काउंटरवर, ते लोक असतात की जे आपण पेमेंट तिथं करू शकतो वगैरे. आणि इथं आपण फिरायचं, जसं आपलं डीमार्ट वगैरे असतं ना, पण हे मिनी डीमार्ट, मिनीपेक्षा पण मिनी म्हणू शकतो आपण असं समजा. तर इथं आपण बघायचं आपल्याला जे हवं असेल, जसं की निरमा पावडर झालं किंवा काही आपल्या मॅगी वगैरे. पण हे सगळं काही लोकांचं म्हणजे इथं मोस्ट ऑफ मिळतं, आपलं इंडियन सामान नाही मिळत. पण इथं तांदूळ मिळतो, जे की इथले लोक राईस खातात तर राईस मिळतो. जसं म्हणजे बाकी मॅगी झाली इकडची, परत दूध, अजून त्याची इथले लोकांची कॉफी वगैरे, हे सर्व इथं अवेलेबल असतात. तर आता मी तुम्हाला दाखवते इथे बघा कसं सेक्शन केलेलं आहे. इथे एक कॉफी कॉफीचं एक मशीन आहे की जिथे आपण कॉफी बनवून घेऊ शकतो. तर आपल्याला जे हवं असेल ते घेऊ शकतो. तर इथले लोक बिअर वगैरे नॉर्मली पितात, त्यामुळे बिअर वगैरे पण डायरेक्ट इथल्या दुकानामध्ये मिळतात. त्यानंतर चिप्स झाले वगैरे, तर हे सगळे सेक्शन वाईज त्यांनी करून ठेवलं आहे. मग तसं आपल्याला जे हवं असेल ना ते आपण घेऊ शकतो. मग तिथे एक बास्केट असते, जसं की डीमार्टमध्ये बास्केट किंवा ट्रॉली असते त्याप्रमाणे, तर आपण ती बास्केट घ्यायची हातात आणि आपल्याला जे हवं आहे ते आपण घ्यायचं आणि समोर मग जाऊन पेमेंट करू शकतो. तर अशा प्रकारे इथं किराणा दुकान असतात. तर आपल्या इथे कसं म्हणजे मोजून मिळतं, जसं की आपल्याला 1 किलो तांदूळ हवा असेल किंवा 1 किलो तुरीची डाळ हवी तर मोजून देतात. तर इथं डायरेक्ट पॅकेट्स असतात, ते पॅकेट आपण फक्त उचलायचे आणि आपल्या बॅगमध्ये टाकायचे. तर आपण जे म्हणजे नॉर्मली आपल्या किराणा दुकानात काय आपलं इंडियन सामान मिळतं, तसंच इथल्या किराणा दुकानात इथलं मिळतं. जसं की इथले लोक जे खात असतील, जे काय करतात ते, मग त्यात आपल्यासाठी काय अवेलेबल आहे, तर इंडियन लोक आपण काय खाऊ शकतो, तर मॅगी आपण ट्राय करू शकतो किंवा इथली चिप्स वगैरे स्नॅक वगैरे हे ट्राय करू शकतो. किंवा दूध वगैरे आपल्या गरजेचं आहे, इथं बघा हे दुधाचं सेक्शन आहे. इथं दूध, थंडा, परत काय बोलतात लस्सी, दही, हे सगळं इथं मिळतं. त्यानंतर इथे रेडी टू मेकवाले फूड आहे, सगळे इथे रेडी, फक्त आपण जाऊन ओव्हनमध्ये गरम करायचं, तो सेक्शन आहे. असं काही निरमा पावडर वगैरे सेक्शन आहे, काही डायपर वगैरे या म्हणजे बेबी रिलेटेड सेक्शन आहे, असे इथे सेक्शन असतात. तर इथला म्हणजे थायलंडचं असे किराणे दुकान असतं. इथं केक वगैरे हे सर्व आहे, तर जे आपल्याला हवं असेल ते आपण खाऊ शकतो. तर इथले हे थायलंडचे किराणे दुकान आहे. तर आय होप तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ पण आवडला असेल आणि थायलंडचे किराणे दुकान कसं असतं हे बघून पण तुम्हाला खूप छान वाटलं असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन तर प्रेस करा. तर चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय.